नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बिंदास इंजिनियरच्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, जसे की इन्सेमचं टाईमटेबल आलेलं आहे सर्वांना माहितीच आहे, आणि इन्सेमचं टाईमटेबल आल्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांचा अभ्यास हा बाकी असेल. त्या अनुषंगानेच बिंदास इंजिनियर या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला येत्या 2 तारखेपासून फ्री मॅरेथॉन सेशन सुरू होणार आहेत फॉर फर्स्ट इयर आणि सेकंड इयरसाठी. त्याच्या आधीच आपण काही लेक्चर्स पण अपलोड केलेले आहेत, ते लेक्चर्स पण तुम्ही बघायचे आहेत. ओके, आजचं जे लेक्चर आहे ते सिव्हिल इंजिनिअरिंग सेकंड इयरचे जे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी एक सब्जेक्ट आहे, मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर. ऑलरेडी आपण एक याचं एक लेक्चर आपण अपलोड केलेलं आहे. ओके, आजचं जे लेक्चर आहे तेही खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला क्वेश्चन नंबर 1 इन्सेमच्या पेपरमध्ये क्वेश्चन नंबर 1 तुम्हाला पहिला क्वेश्चन असतो बेस ऑन द प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. ओके, त्याच्यावरती एक क्वेश्चन असतो. तर आज बघूया की नेमकं एक्झॅक्ट असतं काय प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन, आणि तुम्हाला 7 कसे भेटतील ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून जाईल. ओके, चला तर मग सुरुवात करूया बेस ऑन द प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. बघा, एक असं एक न्यूमेरिकल तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये बघा, तुम्ही मागचा पेपर बघा, मागच्या पेपरमध्ये तुम्हाला पहिलाच क्वेश्चन तुम्हाला असा भेटणार आहे. मी तर मागचाच क्वेश्चन पेपरमधला घेतलेला आहे, पण तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघणार, 2015 पॅटर्न बघा किंवा 19 पॅटर्नमध्ये तुम्हाला हा क्वेश्चन कंपल्सरी भेटतो. ओके, तर हा क्वेश्चन नेमका सॉल्व कसा करायचा, सर्वात आधी न्यूमेरिकल बघ काय दिलंय. स्टील बार इज सब्जेक्टेड टू द फोर्सेस ॲज शोन इन द फिगर बिलो, डिटरमाइन द टोटल इलॉंगेशन. वर्ड काय बघा, टोटल इलॉंगेशन. मग इलॉंगेशन म्हणजे काय असतं बघा, एखाद्या बारवरती जर आपण टेन्शन फोर्स अप्लाय केला तर तो इलॉंगेट होईल, राईट. त्याचे लिनियर डायमेन्शन्स वाढतील पण लॅटरल डायमेन्शन्स कमी होतील, राईट. लिनियर म्हणजे काय, त्याची लेंथ वाढणार आहे, आणि लॅटरल म्हणजे काय, त्याची विड्थ आणि थिकनेस कमी होणार आहे. ओके, सिमिलरली जर तुम्ही कॉम्प्रेसिव्ह फोर्स अप्लाय केला तर कॉम्प्रेसिव्ह फोर्स अप्लाय केल्यामुळे त्याची लेंथ कमी होईल बट त्याचे लॅटरल डायमेन्शन्स वाढतील. ओके, याच्यावरूनच आपल्याला एक टर्म असते पॉइझन्स रेशो, ती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ओके, ज्यावेळेस आपण ई जी के आणि म्यू हे ज्यावेळेस बघू त्यावेळेस तुम्हाला कळून जाईल की लॅटरल लिनियर म्हणजे काय असतं. आता फक्त मला ह्या बारचं इलॉंगेशन फाईंड करायचं आहे. मी सुरुवातीलाच बोललो की बेस ऑन द प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. मग सुपरपोजिशन नेमकं काय असतं बघा, की जो एखादा बार दिलेला असेल तो बार एक तर युनिफॉर्म डायमीटर असेल किंवा डायमीटर चेंज असतील, त्या बारचं मला टोटल इलॉंगेशन फाईंड करायचं आहे. ते कसं करायचं, म्हणजे प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन काय असतं बघा, टोटल इलॉंगेशनला म्हणतो मी डेल्टा एल इज इक्वल टू द डेल्टा एल वन प्लस डेल्टा एल टू प्लस डेल्टा एल थ्री. तीन का बार घेतली मी, 3 आहेत माझ्याकडे, तिघं बारचं मी ॲडिशन करेल आणि डेल्टा एल वन डेल्टा एल टू डेल्टा एल थ्री फाईन करेल. ओके, तर डेल्टा एल म्हणजे डेल्टा एलचा एक सिंपल फॉर्म्युला असतो, डेल्टा एल इज इक्वल टू काय असतं आपल्याकडे, पी एल अपॉन ए. एकदम सिंपल फॉर्म्युला, डिप्लोमाला पण आपण याच्यावरती न्यूमेरिकल बघितलेले पी एल अपॉन ए. ओके, तर पी म्हणजे असतो त्या मेंबरचा फोर्स, एल म्हणजे त्या मेंबरची लेंथ, आणि ए म्हणजे असतो क्रॉस सेक्शनल एरिया, आणि ई म्हणजे असते मॉड्युलस ऑफ इलॅसिटी किंवा त्याला आपण म्हणतो यंग्स मॉड्युलस. ओके, जी की आपल्याला गिवन असते, ई इक्वल टू 200 जीपीए गिगा पास्कल. ओके, ते कन्वर्ट कसं करायचं ते पण सांगतो मला मी. चला तर मग आता काय करू, आपण न्यूमेरिकल सॉल्व्ह करू. बघा आता काय करायचं, सर्वात पहिले एफबीडी काढायची. एफबीडी म्हणजे असते फ्री बॉडी डायग्राम. काय असते, फ्री बॉडी डायग्राम. तिघ बार से वेगवेगळे करून घ्यायचे. हा पहिला बार आहे माझा, हा दुसरा बार आहे, आणि हा तिसरा बार आहे. ओके, एक गोष्ट लक्षात ठेवायची, पहिल्या बारचा फोर्स आणि तिसऱ्या बारचा फोर्स हा चेंज होत नाही, तो सेम टू सेम राहतो. सर्वात आधी न्यूमेरिकल स्टार्ट करायच्या अगोदर इक्विलिब्रियम आहे की नाही चेक करा. बघा राईटला लेफ्टला आणणारे फोर्स कोणते कोणते आहेत, 60 आणि 20 आहे. 60 + 20 किती होतील, 80. आणि लेफ्टला आणणारे कोण कोण आहे, 60 + 20 = 80, म्हणजे 80 = 80 आहे, म्हणजे बार इज इन इक्विलिब्रियम माझा. ओके, त्याच्या जर तुमचा बार इक्विलिब्रियम नसेल तर मी तो न्यूमेरिकल सॉल्व्ह करू शकत नाही, लक्षात ठेवा. पहिले काय चेक करून घ्यायचं, इक्विलिब्रियम सॉल्व्ह करून घ्यायचं. आता बघा मी काय बोललो तुम्हाला, पहिल्या बारचा फोर्स तो ॲज इट इज ठेवायचा 60 kN, इक्वल ऑपोजिट फोर्स अप्लाय करायचा. ओके, तिसऱ्या बारचा पण फोर्स ॲज इट इज ठेवायचा, जसा ॲरो तसा, टेन्शन पॉझिटिव्ह घ्यायचं आणि कॉम्प्रेशन निगेटिव्ह घ्यायचं, हे लक्षात ठेवा सर्वांनी. काय करायचं, टेन्शन पॉझिटिव्ह आणि कॉम्प्रेशन निगेटिव्ह घ्यायचं. आता हा तिसऱ्या बारचा फोर्स कसा फाईंड करायचा बघा, तिसऱ्या बारचा फोर्स फाईंड करताना काय काळजी घ्यायची बघा, लक्ष दे इकडं. सिम्पली मी काय करू शकतो, काय करायचं, इथं एक सेक्शन टाकून घ्यायचं. इथंच का टाकलं, मला कारण सेकंड फोर्स हवा आहे म्हणून सेकंड बारमध्ये मी टाकला. याला म्हणतो मी P2, याला काय म्हणतो मी P2. त्याला आपण एक कंडिशन अप्लाय करू, समेशन FX = 0.
सर्वांना माहिती आहे समेशन एपेक्स म्हणजे काय असतं की हॉरिझॉन्टल फोर्सेसची ऍडिशन असते. एपेक्सचा मीनिंग काय असतो? हॉरिझॉन्टल फोर्सेसची ऍडिशन. जर तुमचा फोर्स हा लेफ्टला गेला तर निगेटिव्ह, राईटला गेला तर पॉझिटिव्ह. ओके, सेक्शनची तुम्ही ही साईड घ्या किंवा ही साईड घ्या. ओके, मी लेफ्ट साईड घेतो. लेफ्ट साईड बघा, हा पेन माझा सेक्शन आहे, राईट. मग काय काय दिसते मला? हा 60 कुठे झाला आहे? मायनस सिक्स्टी. त्याच्यानंतर हा -20, राईट. त्याच्यानंतर हा कुठे झाला आहे? राईटला +P2 इज इक्वल टू 0. हे आपलं अझम्पशन असतं. आता -60 + 20 किती येतो? 80. तो 80 तिकडे त्यांना काय होईल? -80 झाला, तिकडे त्यांना काय होईल? पॉझिटिव्ह होईल. सो P2 इक्वल टू काय आलं माझं? +80 kN. काय आलं? +80 kN. सिम्पल. तर मी इथं काय माझं 80, इथं पण काय माझं 80. हे फार महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. 80 kN, दिस इज ऑल्सो 80 kN. मग टेन्शन पॉझिटिव्ह, हे पण पॉझिटिव्ह, हे पण पॉझिटिव्ह, तिघ माझ्या ॲरोज कसे आले? टेन्शनमध्ये आले. तर काय घ्यायचं? मध्ये पॉझिटिव्ह आहे. ओके, मग आता काय करायचं? बाय युजिंग द प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन Δl फाईन करायचं. Δl इज इक्वल टू काय राहील? Δl1 +Δl2 +Δl3 तिघांची ॲडिशन करायची. मग आता काय करायचं? Pl/A पहिल्या बारसाठी प्लस Pl/A दुसऱ्या बारसाठी. ओके, Pl/A दुसऱ्या बारसाठी, नंतर परत Pl/A तिसऱ्या बारसाठी. ओके, तर आता बघा काही कॉमन आहे का ते बघून घ्यायचं. कॉमन बघा, एरियाचं डायमीटर बघा, डायमीटर याचं वेगळं आहे, याचं वेगळं आहे, याचं वेगळं आहे. ओके, तर तुम्ही डायमीटर चेंज असेल तर एरिया तुमचा सेम येणार नाही. फोर्स पण प्रत्येकाचं वेगळं वेगळं आहे, राईट. लेंथ पण प्रत्येकाची वेगळी आहे, परंतु ई हा पूर्ण सेक्शनसाठी सेमच दिलेला आहे. म्हणून फक्त या ठिकाणी तुमचं काय कॉमन निघेल? 1/E कॉमन निघेल. काय निघणार आहे? 1/E कॉमन निघेल. आणि ह्या ठिकाणी तुम्हाला फोर्स काय टाकायचं आहे बघा. फोर्स टाकताना पहिल्याचा किती आहे? 60 × 10³ जस्ट मिनिट 60 × 10³ त्याची लेंथ किती आहे? लेंथ दिलेली आहे आपल्याला 400 mm. ती दाखा इथं, डिवाइड बाय इतर बाहेर निघाला माझा, तर राहिला एरिया. तर सर्क्युलर बार आहे, डायमीटर गिव्हन सर्क्युलर बार आहे, तर त्याचा एरिया कसा करतो? π/4 d1² d1 म्हणजे हा 60 square. ओके, तुम्ही काय करायचं? सुरुवातीलाच A1, A2, A3 हे बाजूला काढून घ्यायची, त्याच्यानंतर ते व्हॅल्यू पुट करायची, म्हणजे सोपं जाईल. एक्झाममध्ये काय करायचं? सर्वात पहिले A1, A2, A3 काढून घ्यायचे, त्याच्यानंतर ते व्हॅल्यू डायरेक्टली पुट करायचे. ओके, सिमिलरली सेकंड फोर्स किती माझा? 80. सो 80 × 10³ आणि त्याची लेंथ आहे 600 mm आणि डिवायडेड बाय अगेन सेकंड एरिया किती रे? π/4. डायमीटर किती आहे? 80 square. ओके, आता दिसते का? ओके, प्लस तिसरा काय माझं बघा, तिसरा फोर्स आहे 60 kN. अगेन 60 × 10³ त्याची लेंथ किती आहे रे? 800. डिवाइड बाय त्याचा एरिया किती येईल? π/4 100 square. ओके, एक एक कॅल्क्युलेशन किती झाले, फक्त कॅल्क्युलेशन मिस्टेक होऊ द्यायची नाही, लक्षात ठेवा. तुम्ही Δl1 अगोदर काढा, Δl2, Δl3 मग तिघांची ॲडिशन करा, मग ते तुम्हाला भेटतं रिझल्टंट डिफॉर्मेशन. तुम्हाला काय भेटतं? ते रिझल्टंट डिफॉर्मेशन, म्हणजे मला भेटला या बारचा Δl. तिघं व्हॅल्यू माझ्या पॉझिटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह मीन्स राहील की या बारची लेंथ काय रे? वाढते आहे. मग खाली लिहायचं पॉझिटिव्ह व्हॅल्यू इंडिकेट द इन्क्रीज इन द लेंथ ऑफ द बार. ओके, निगेटिव्ह व्हॅल्यू केव्हा येईल? ज्यावेळेस तुमचं ॲरो इथं कॉम्प्रेशन असेल त्यावेळेस रे. ओके, समजा न्यूमेरिकल याचा अँसर काढून घ्या. आता ई ची व्हॅल्यू किती आहे? ई आहे तुमचा 210 GPa. त्याला तुम्ही सिम्पली काय करायचंय? GPaला मल्टिप्लाय 10³ करायचं आणि ते युनिट लिहायचं Nm². ओके, GPa गिगा पास्कल. गिगा म्हणजे 10⁻⁹ असतं आणि पास्कल म्हणजे असतं Nm² असतं. काय असतं? Nm². MPa मेगा पास्कल असतं, 10⁻⁶ पास्कल अगेन Nm². ओके, हे कन्वर्जन लक्षात ठेवा. GPa, KPa आणि MPa हे तीन कन्वर्जन तुम्हाला आहेत मॉसमध्ये.
ओके मॉस आणि मेकॅनिकल चा एसएम सुद्धा सेम इनसेम चा पॅटर्न सेम आहे मेकॅनिकल आणि सिव्हिल चा फक्त एंड सेम चे काही क्वेश्चन तुमचे चेंज होतील म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ मेकॅनिकल पण साठी सुद्धा महत्त्वाचा आहे ओके तर याचा आंसर काढा राईट याचा आंसर काढून तुम्ही चेक करून घ्या सर्वांनी आणि काय आहे ते मला तुम्ही सांगू शकता ओके चलो थैंक यू वेरी मच.